किती लोकांना देवाच्या उपस्थित राहायला आवडत बोला माझ्या मागे जगातल्या हजार दिवसापेक्षा जगातल्या हजार दिवसापेक्षा परमेश्वरच्या अंगणातला सण जोडत बोलूया प्रभुयेशो ख्रिस्ता बरोबरचा एक दिवस अति मौल्यवान आहे प्रेज द लॉड प्रेज द लॉड तुमचं प्रार्थनेचं जीवन रोज रोज वाढलं पाहिजे ख्रिस्ती जीवन प्रार्थनेचं जीवन आहे माझ्या मागे ख्रिस्ती जीवन प्रार्थनेचं जीवन आहे बोलिया ख्रिस्ती जीवन प्रार्थनेविना अर्थ नसलेलं जीवन आहे कारण प्रार्थना म्हणजे देवाशी सहभागिता आहे म्हणा ज्या दिवशी माझा नवीन जन्म झाला मी प्रभूमध्ये आलो त्या दिवसापासून माझं नातं देवाशी जोडलं गेलं देवाशी आणि मी जो आहे आणि मी जो आहे मी एक आत्मा आहे देव आणि मी एक आत्मा आणि माझी सहभागिता त्याच्याबरोबर पाहिजे आणि माझी सहभागिता त्याच्याबरोबर पाहिजे ती लोकांची इच्छा आहे की तुमचं जीवन आशीर्वादी रोज आशीर्वादीत असावं यास बोला माझ्या वागे माझी सहभागिता जिवंत देवावर असावी माझी सहभागिता जिवंत देवाबरोबर असावी रोज आणि रोज रोज आणि रोज रोज आणि रोज रोज आणि रोज हा लुया हा लुया कमीत कमी एक तास बिलीवर लोकांनी प्रभू बरोबर घालवला पाहिजे देवाचं वचनुया जेवढ्या तुमच्या प्रार्थना तुम्ही आतल्या खोलीत करता तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या एकट्यामध्ये तुम्ही प्रार्थना करता आणि तिथं जर तुमच्या देवाची उपस्थिती तुम्हाला जाणवली तर मग तुम्ही बाहेर कुठे गेला तर देवाची उपस्थिती त्यांच्यामध्ये जाणवेल yes. प्रेज अलॉटिया तर तुमच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये तुम्ही सहभागिता करताय आणि तिथं जर देवाची उपस्थिती नाहीये काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रेज तर तुमच्या खोलीमध्ये तुम्ही देवाच्या उपस्थितीने दे भरला बाहेर येऊन तुम्ही सगळ्यांना भरू शकता yes, तुम्ही नाही ऐकलं मी काय सांगितलं ज्याला कळेल त्याला कळेल बोला माझ्या वगैरे जर मी माझ्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये जर मी माझ्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये आत्म्याने भरलेलो असेल आत्म्याने भरलेलो असेल मग मी कुठेही असेल मग मी कुठेही असेल शंभर टक्के तिथे देवाचं काम होणार शंभर टक्के तिथे देवाचं काम होणार लॉर्ड हालेलुया तर तुमच्या प्रार्थनेच्या खोलीत तुम्हाला देवाची उपस्थिती नाही जाणवत तर बाहेर देखील नाही जाणवणार हा ललुया आले तुमच्या प्रार्थनेच्या खोलीत तुम्ही आत्म्याने रोज भरत आहात तर बाहेरचे लोक देखील भरले जाणारुया आले दिया प्रेस लोड आले दिया प्रेस लोट हा ललुया आले दिया किलो कळतो देवाच वचन सो आपण शिकवतो आहोत विश्वास केव्हा कमी कौ होऊ द्यायचा बोलिया माझ्या जिवंत देवावरचा विश्वास जिवंत देवावरचा विश्वास सेवा कमी होऊ द्यायचा नाही केव्हाच कमी होऊ द्यायचा नाही जेवढं तुमचं वजन आहे मे बी साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस शारीरिक वजन आहे त्याच्यापेक्षा आत्म्याचं वजन दुप्पट पाहिजे नाही तुम्हाला नाही कळालं मी काय सांगितलं लॉर्ड मालेरिया अमेन अमेन बोला माझं जेवढं शारीरिक वजन आहे माझं जेवढं शारीरिक वजन आहे तेवढं माझ्या आत्म्याचं वजन दुप्पट पाहिजे तेवढं माझ्या आत्म्याचं वजन दुप्पट पाहिजे अगर आप किलो है अगर जर तुम्ही ऐंशी किलो आहात तर तुमच्या आत्म्याचं वजन एकशे साठ किलो पाहिजे yes. म्हणजे आत्मिक माणूस बलवान पाहिजे काही लोकांची स्टोरी वेगळी आहे त्यांचं आत्मिक वजन कुठंच दिसत नाही त्यांचं शारीरिक वजन सर्वांना दिसत पण नो बिलिव्हर आपण सगळे लोक आत्मिक लोक आहोत आपले पवित्र हात पण करू म्हणा जेवढं माझं शारीरिक वजन आहे जेवढं माझं शारीरिक वजन आहे त्याच्या डबल त्याच्या डबल माझं आत्म्याचं वजन पाहिजे माझ्या आत्म्याचं वजन पाहिजे रोज आणि रोज रोज आणि रोज आई हॅलो लुया हा ध्वया प्रेस द लॉर्डुया कारण बाबा मी सांगते शरीर काय लाभ देत नाही पण आत्मा जीवन देतो आई आत्मा जीवन देतो आत्मा जीवन देतो की मी काय सांगतोय आपल्या हातवर कोणा धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू माझं आत्मिक वजन मी रोज वाढवणार आहे माझं आत्मिक वजन मी रोज वाढवणार आहे माझा आत्मिक विश्वास मी रोज वाढवणार आहे माझा आत्मिक विश्वास मी रोज वाढवणार रोज आणि रोज माझं आत्मिक वजन वाढेल माझं आत्मिक वजन वाढेल प्रेश दिलं काही शैतान तुमच्या दैहिक वजनाला भीत नाही तुम्ही कसे असा तर तुमच्या आत्मिक वजनाला खूप भीतो प्लीज सगळे ऐका कोणी बडबड नाही करणार लक्ष द्या जे लोक ऑनलाईन आहेत जे लोक इथं आहेत प्लीज कृपा कोण ऐका शैतान तुमच्या डिग्रीला भीत नाही शैतान तुमच्या बाहेरील वचनाला भीत नाही ना, ना शैतान अजिबात बाहेरच्या गोष्टीला भीत नाही कारण बायबल सांगतो तो आत्मा आहे तो आत्मा है। आत्मा आहे पण तो तुम्ही ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या आगीने भरले असतात ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेचे लोक असता तुमचा आतील माणूस बलवान असतो त्या व्यक्तीला शैतान नक्की घाबरतो yes. प्रेझ लॉर्ड आले भिया प्रेझ लॉड या दिवसामध्ये तुमचं आत्मिक आत्मिक माणूस बलवान पाहिजे yes, आत्मिक वजून बलवान पाहिजे आणि मग पहा की देव तुम्हाला गौरवातून गौरव घेऊन जाणार या yes, आमेन आमेन कि लोक दे देवाचं वचन म्हणा धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू म्हणा तुझं वचन तुझं वचन मला कळत आहे मला कळत आहे जेणेकरून जेणेकरून या शेवटच्या दिवसात या शेवटच्या दिवसात मी अशक्त नाही होणार मी अशक्त नाही होणार मी बलवान होणार मी बलवान होणार एखाद्याला तपासायचं असेल तर काय बघायचं आतला माणूस आतल्या माणसाचं वजन यस एक दुरात्मने व्यक्ती लागलेला त्याच्या पुढे आणायचा माझ्या देखेंगे तेरा वजन कितना आहे हा लुया फ्रेश दे लॉर्डिया तो पळतो काय का बायबल सांगतो ते भूत लागलेला माणूस म्हणाला मी प्रभू यशला ओळखतो मी पौला ओळखतो पण तुम्ही कोण आहे तुमचं वजनच नाहीये फ्रेश दे लॉड आले भिया समज आपको आर आपण देवाच्या वचनाकडे येऊया प्लीज कृपा करून काढूया देवाचं वचन एक युहॉन पाचवा अध्याय चौथं वचन एक योहान पाचवा अध्याय चौथ्या वचनाकडे आपण आहोत या लवकर योहानाचे पहिले पत्र योहान नाही प्रगडीकरणाच्या अगोदर जो योहानाचे पहिले पत्र आहे त्याच्याकडे आपण आहोत प्लीज या या देवाच्या वचनाकडे वाचूया कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे हा ते जगाला जिंकते ओके आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे म्हणजे आपला विश्वास ना बायबल सांगतोय जगाला जिंकणारा काय आहे जय जय देणारा काय आहे आपला विश्वास नाही नाही तुम्ही नाही ऐकलं की लोकांकडे बायबल आहेत लाशे ब्रेहात ना हात वर करा म्हणा माझ्याकडे बायबल असलंच पाहिजे कारण हे वचन माझ्या पाऊलांसाठी प्रकाश आहे मला मी अंधारात नाही चालणार मी अंधारात नाही चाललो बायबल माझ्याकडे आहे जर बायबल माझ्याकडे आहे मी प्रकाशामध्ये चालणार आहे मी प्रकाशामध्ये चालणार आहे नावा प्रभू येशूच्या नावा आलं लुया सो बायबल काय सांगता आपल्याला प्लीज वासूया कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगाला जिंकते ते जगाला जिंकते आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे हा म्हणजे आपला विश्वास म्हणजे आपला विश्वास बायबल आपल्याला सांगतो तुझा विश्वास पक्का आहे तो न ठरणारा आहे रोज वाढत आहे तर बायबल सांगतोय जगातल्या प्रत्येक सिस्टीम मध्ये मग जगात देहाची वासना आहे डोळ्याची वासना आहे संसारची फिशारकी आहे जे काय वाईट आहे त्याच्यावरती तू जय मिळवशील ॉट रे माझं सर्व काही जरी मी गमवलं माझं सर्व काही जरी मी गमावलं म्हणून अजिबात गमावणार नाही मी अजिबात गमावणार पण तरी तरी देखील देखील सर्व काही जरी नसेल सर्व काही जरी नसेल पण विश्वास जर असेल विश्वास जर असेल मी सर्व परत मिळू शकतो मी सर्व परत मिळवू शकतो प्रभू येशूच्या नावा प्रभू येशूच्या नावामध्ये बोलिया मी परत मिळू शकतो मी परत मिळू शकतो प्रभू येशूच्या नावा प्रभू येशूच्या नावात कारण बाय सांगतो विश्वासाचं मोठं प्रतिफळ आहे विश्वासाच मोठ प्रतिफळ आहे मोठ प्रतिफळ आहे so, आपला विश्वास जो देवावरती तो केव्हा गमवायचा नाही yes. काही परिस्थिती असो कुठली परिस्थिती असो तीन आठवडे झाले आपण बघत आहोत विश्वास कमीने होऊ द्यायचा कारण शैतान जो आहे तो बाकी कशाच्या मागे नाही तुझ्या विश्वासाच्या मागे yes. एकदा का त्यांनी ठरवलं तुला तुझा विश्वास त्यांनी पाहिला अशक्त झालाय देन यू कॅनॉट डू नथिंग मग बाकी <laughs> लहान लहान गोष्टी देखील तुला भीती दाखवतील परंतु तो तुला विश्वास मोठा आहे मोठ्या गोष्टी देखील तू घाबरणार नाही लुया हा लुया बोलूया माझ्या वगैरे माझा विश्वास माझा विश्वास जो जिवंत देवावर आहे जो जिवंत देवावर आहे केव्हा कमी नाही झाला पाहिजे तो, तो केव्हाच कमी नाही झाला पाहिजे कारण <laughs> 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 कारण विश्वासाद्वारेच विश्वासाद्वारे जगावरती मी जय मिळवेल जगावरती मी जय मिळवेल परिस्थितीवर मी जय मिळवेल परिस्थितीवर मी जय मिळवेल सगळ्या वाईटावरती मी जय मिळवेल सर्व वाईटावर मी जय मिळवे प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात हालेलुया हालेलुया आणि खूपशे लोक मी पाहिलेले आहेत की सुरुवातीला विश्वास अगदी स्ट्रॉंग आहेत अचानक काही गोष्टीमुळे मे बी काही काही लोकांमुळे काही त्रासांमुळे काही गोष्टीमुळे त्यांचा विश्वास कमी होतो अंधे म्हणतो तो योग्य नाही आहे का जो विश्वास तपासला जातो तो नेहमी परिस्थितीमध्ये तपासला जातो yes. जो विश्वास तपासला जाईल तो नेहमी आगीमध्ये तपासला जाईल विश्वास तो विश्वास तपासला जाईल ज्यावेळेस तुझ्या विरुद्ध गोष्टी उभ्या राहतील तू उभा राहतो किंवा नाही याच्यात तपासला जाईल प्रेस लॉर्ड आणि लक्षात ठेवा देवशक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा पाहत नाही मना माझ्या देव शक्तीच्या पलीकडे देवशक्तीच्या पलीकडे माझी परीक्षा पाहणार नाही माझी परीक्षा पाहणार नाही प्रेस द आले लिया जाऊया एक वचनाकडे जर तुम्ही प्लीज एक ती मती सहाव्या अध्यामध्ये आहात प्लीज देवाच्या वचनाकडे या फर्स्ट ती मती सहाव्या अध्यामध्ये आपण आहोत आणि देवाचं वचन आपण वाचूया फर्स्ट तिमती सहावा अध्याय मिळाला तिमती एक तिमती सहाव्या अध्यायामध्ये आपण आहोत प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन एक तिमती सहावा अध्याय वाचूया एक तिमती सहावा अध्याय बारा वचन सगळ्यांना मिळालं यस लक्ष देऊया प्लीज मी आता इथून पुढे मी सुरू होईल वाचूया विश्वासा संबंधीचे चांगले युद्ध कर हां सार्वकालिक जीवन धरून ठेव त्याकरिताच तुला बोलावणे झाले आहे हा आणि तू बहुत साक्षांसमोर चांगले पत्करणे केले आहे ना पुढ जो देव सर्व काही जीवन बा, बारा वचन आपण वाचूया परत एकदा विश्वासासंबंधीचे विश्वासा संबंधीचे चांगले युद्ध कर चांगले युद्ध कर सार्वकालिक जीवन धरून ठेव सार्वकालिक जीवन धरून ठेव याचा अर्थ मिळालेले धरून ठेव त्या करीताच हा तुला बोलावणे झाले आहे त्याकरताच तुला बोलावणे झाले आहे प्रेस लोड म्हणा विश्वासाचे चांगले युद्ध कर विश्वासाचे चांगले युद्ध कर याचा अर्थ विश्वासाची लढाई होणार प्रेस लॉले प्रेस लॉड आले गाबरू नका विजय आपलाच आहे विजय आपलाच विजय आपलाच अल काय लोक म्हणतात पाच जसं होईल तसं होईल बघावूया त्यांना ही लढाई विश्वासाची आवडत नाही ते म्हणतात जैसा होगा देखेंगे पास्टर सगळं एक दिवशी चांगलंच होईल असं असतं तर किती बरं झालं असतं था। मग तुम्हाला मला चर्चची कोणाची गरज नव्हती का कारण एक दिवशी सगळं बरं झालं असतं था। नो no. का विश्वासाची लढाई लढायची कारण आपला विरोधी आहे तो शैतान आहे आणि तो नेहमी तुम्हाला अशक्त करायला येतो प्लीज आजचा संदेश कृपा कुणा ऐका तो नेहमी तुमच्या विरुद्ध उभा राहायला येतो कारण बायबल सांगतो तो, तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं म्हणून शोधत फिरतो आणि त्याला एकच लोक पाहिजे विश्वासू पण जर विश्वासू लोकांनी चांगले युद्ध केलं yes. विश्वासाच तर बायबल सांगते त्याला आडवा म्हणजे तो आणि खूपशा लोकांना हेच जमत नाही शैतनाला अडवणं त्यांना आणि प्रॉब्लेम आहे ख्रिस्ती जीवन ख्रिस्ती जीवन चांगलं विश्वासाच्या लढाईचं जीवन आहे चांगल्या विश्वासाच्या लढाईचं जीवन आहे आणि प्रभू येशून मला लढाई जिंकून दिलेली आहे आणि प्रभू येशूने मला लढाई जिंकून मी अशा शत्रूशी लढतोय मी अशा शत्रूशी लढतोय जो ऑलरेडी हरलेला आहे तो ऑलरेडी हरलेला प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात पण पण मला मला अधिकार दिलेला आहे अधिकार दिलेला आहे त्याला पळवायचं त्याला पळवायचा कि लोकांना देवाचं वचन कळते म्हणा मी जर लढाई विश्वासाची नाही लढली जर मी विश्वासाची लढाई नाही लढली तो माझा विरोधी जो शैतान आहे माझा विरोधी जो शैतान आहे तो थांबणार नाही तो थांबणार नाही मला त्याला अडवायचंय मला त्याला अडवायचंय विश्वासाशिवाय आणि विश्वासाशिवाय त्याला अडवता येत नाही त्याला अडवता येत नाही देवसवचन माझी इच्छा परत एकदा वचन वाचूया एक ते मध्ये सहा बारा लवकर लवकर या विश्वासा संबंधीचे चांगले युद्ध कर सार्वकालिक जीवन धरून ठेव त्याकरिताच तुला बोलावणे झाले आहे त्या तुला बोलावणे झाले आहे बिलीवर लोकांना नीट ऐका त्याकरताच तुम्हाला बोलावणे झाले आहे बोलावणे झाले आहे विश्वासाची चांगली युद्धाय प्रेस लोक मला माझ्या मागे जोपर्यंत माझा विश्वास कार्यरत होत नाही जोपर्यंत माझा विश्वास कार्यरत होत नाही तो पर्यंत तोपर्यंत गोष्टी माझ्या विरुद्ध जाणार नाही गोष्टी माझ्या विरोधातून जाणार नाही म्हणजे काय प्लीज क्यू पाकू ऐका ज्यावेळेस तुम्ही म्हणता येशूच्या नावात मी विजयी आहे आणि मी अधिकार घेतो आणि मी माझ्या परिस्थितीला म्हणतो निखून जा त्यावेळेस तुम्ही काशात उभे राहता विश्वास कोणाविरुद्ध परिस्थितीच्या विरुद्ध आणि बाय सांगतो येशू म्हणता माझ्या नावात माझ्या नावात तुम्ही शैतनाला काढू शकता Yes. आजाराला बरे करू शकता yes. दुष्ट आत्म्याला पळू शकता प्रेझ लॉडिया हा लुया आणि मग ज्यावेळेस तुम्ही येशूचं नाव वापरता तो विश्वासाची लढाई लढता पण तुम्ही म्हणता जाऊ द्या मेलो तो मेलो जाऊ द्या हे नाही तुम्ही हरत आहात प्रेज लॉले मला माझ्या वगैरे विश्वासाची चांगली लढाई लढ लड। विश्वासाची चांगली लढाई लढ आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव यासाठीच मला बोलवलेलं आहे यासाठीच मला बोलवलेलं आहे प्रेस लोड अरे म्हणा मी केव्हा हरणार के नाही मी केव्हाच हरणार नाही राज निराशा तुमच्या जीवनात आहे भीती तुमच्या जीवनात आहे त्रास तुमच्या जीवनात आहे तर विश्वासाने तुम्ही म्हटलं पाहिजे मी यशोचना भीतीला धमकावत आहे yes, मी निराशाला यशोच yes. हो yes. yes. नाव धमकावत आहे मी प्रत्येक शैतानाच्या योजनाला धमकावतोय आणि बायबल सांगतं ते ऐकणारच तुमचं ते तुमचं ऐकणार आहे आपल्याकडे असं एक नाव आहे ज्या नावामध्ये विजय आहे आणि त्याचं नाव प्रभू येशुन yes, अगर तुम नाही समज रहे तर तुम्ही नाही लढाई लढली विश्वासाची प्रार्थनेची यू के नॉट विन तुम्ही नाही जिंकू शकत प्लीज कृपा कोणा ऐका हे सत्य सिस्टर हे बरोबर आहे कारण की बायबल मध्ये लिहिलंय विश्वासाची चांगली लढाई लॉड आणि पहिला मुद्दा म्हणजे जे तुमच्या डोळ्यांना दिसत त्यांनी नाही पाहायचं पण जे देवाच्या आत्म्याद्वारे आणि वचनाद्वारे तेच खरं आहे विश्वासाची लढाई जिंकायची माझ्या डोळ्यांनी जे मला दिसतं माझ्या डोळ्यांनी जे मला दिसतं माझ्या सेन्सेस ला जे कळत माझ्या सेन्सेस ला जे कळतं म्हणा जे माझ्या दैहिक डोळ्याला दिसत जे माझ्या दैहिक डोळ्यांना दिसत त्याप्रमाणे मी नाही जगलो पाहिजे त्याप्रमाणे मी नाही जगलो पाहिजे म्हणजे वचन सांगतो म्हणजे वचन सांगतो आत्मा जो सांगतो देवाचा आत्मा जो सांगतो त्याप्रमाणे जर मी जगतोय त्याप्रमाणे जर मी जगतोय मी लढणं तर मी जिंकणार मी जिंकणारच हा लो या आलेत या प्रश्न या केलो कधी देवाचं वचन पाच डोळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी प्रसंग त्रास संकट वेगवेगळ्या गोष्टी असतात तुम्ही त्याच्याकडे बघत राहायला तुम्ही आशक्त होणार तुम्ही वचनाकडे बघायला बोलवले लोक आहात yes. लॉट प्रेस द लॉट लोकांना देवाचं वचन कळत आहे म्हणा मी देवाच्या वचनाने मी देवाच्या वचनाने पाहत असलं पाहिजे पाहत असलं पाहिजे माझे डोळे माझे डोळे देवाचे वचन पाहण्यासाठी बनवले देवाचे वचन पाहण्यासाठी बनवले सैतान जो आहे शैतान जो आहे या गोष्टीतून माझे डोळे या गोष्टीपासून मला फिरवतो या, या गोष्टींपासून मला फिरवतो माझी नजर आणि माझी नजर दैहिक गोष्टीवर दैहिक गोष्टी दिसतो जे दिसत त्याच्याकडे लावतो त्याच्याकडे लावतो पण विश्वास जो आहे पण विश्वास जो आहे तो डोंगराच्या पलीकडे पाहतो तो डोंगराच्या पलीकडे पाहतो विश्वास जो आहे विश्वास जो आहे तो अंधाराला म्हणतो अंधाराला म्हणतो प्रकाशात तू बदलला जाणार आहे प्रकाशात तू बदलला जाणार आहे विश्वास जो आहे विश्वास जो आहे तो आजाराला म्हणतो तो आजाराला म्हणतो तो आरोग्यात बदलला जाणार विश्वास जो आहे विश्वास जो आहे सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच शेवट दाखवतो शेवट दाखवतो म्हणा विश्वास जो आहे विश्वास जो आहे सुरुवातीपासूनच सुरुवातीपासून शेवट पाहतो शेवट पाहतो विजय आहे विजय माझा आहे याला म्हणतात विश्वासाच्या डोळ्यांनी पाहून yes, I mean. माझी इच्छा परत मी जाणार म्हणा विश्वास जो आहे विश्वास जो आहे सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच शेवट पाहतो शेवट पाहतो शेवट काय पाहतो चांगला विजय यस विजय माझच याला म्हणतात विश्वासाने पाहणं प्राईज द लॉर्ड तुम्हाला सगळ्यांना मी अनेक वेळा संदेश सांगितला मोशेने सॉरी देवाने एक दिवशी मोशेला सांगितलं सांग की जो देश मी तुम्हाला देणार आहे तो देश कसा आहे तिथे लोक कसे हे पाहण्यासाठी बारा हेर पाठव किती बारा काही हेर पाठव आणि बायबल सांगत मोशेने बारा लोक निवडले वंशाप्रमाणे आणि त्यांना कणान देशात पाठवलं आणि बायबल सांगतं त्यांना सांगितलं जाऊन बघून या देश कसा आहे ऐकून घ्या त्याची भाषा कशी आहे पहा ते लोक कसे राहतात पा त्यांचं कशी पोशाख आहे आणि तिथला देश किती समृद्ध आहे पाहुण्या आणि बायबल सांगतो बारा लोक गेले माझ्या घड बारा लोक गेले बारा लोक गेले म्हणा बारा लोक गेले बारा लोक गेले जोरात बोलूया बारा लोक गेले बारा लोक गेले सगळ्यांनी तो देश पाहिला आणि सर्वांनी तो देश पाहिला एक मोठी बातमी आली आणि एक मोठी बातमी आली माझ्या बरोबर या गणनामध्ये येऊया आपण म्हणजे आपल्याला देव काहीतरी शिकवेल गणनामध्ये या देवाश वचनाकडे थँक यू लॉर्ड जीजस आलात का yes, गणना चौदा वाध्याय यस ओके प्लीज सिस्टर पहिलं वचन मग सारी मंडळी मोठा गळा काढून no, त्याच्या अगोदरच वचन yes, वाचूया गणना तेरा तेरा प्लीज वाचूया आणि परमेश्वर मोशेशी बोलला हा तो म्हणाला जो कनान देश मी इस्रायलाच्या संतानाच देतो ओके okay. तो त्यांनी हेरावा म्हणून तू माणसे पाठिव तुम्ही त्याच्या वाढवडलांच्या प्रत्येक वंशातला एक एक माणूस पाठवा ना तुम्ही गणना याच्या चौदा व्याद्यामध्ये हात का तेरा हा? तेरा चौदा no, no, अध्यामध्ये जाऊया डायरेक्ट म्हणजे हे सर्व बोललोय चौदा yes. मध्ये आलात का ना देवाने सांगितलं जाओ पाठव एवढे लोक पाठव ना बायबल yes. सांगतो ना प्लीज सगळ्यांनी लक्षात की किती लोकांची इच्छा आहे तुम्ही इथून जातानी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे किती लोकांची इच्छा तुम्ही जातानी विश्वासात बलवान होऊन गेलं पाहिजे किती लोकांची इच्छा आहे तुम्ही जातानी बदललं पाहिजे किती लोकांची इच्छा आहे तुम्ही जातानी आशीर्वादित होऊन गेलं पाहिजे yes. सिस्टर ब्रदर प्लीज हे एंटरटेनमेंटचं जागा नाही आहे जागा नाही हे विश्वासाची लढाईची जागा इथं नाही तर तुम्ही बदलून जाणार नाहीतर जसे आला तसेच जाणार हे तुमच्या हातात आहे पास्टर तर वरडणारच पास्टर तर बोलणारच पण जे बोलणं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही सारखेने जाणार बसूया काय लिहिलंय मग सारी मंडळी चौदा चौदा आणि बारा लोक लो परत आले आणि दहा लोकांनी काय वर्तमान आणलं प्लीज मग सारी मंडळी मोठ्या गळा काढून रडली आणि बाय सांगते सांगतो सारी मंडळी मोठा गळा काढून रडली ओके आणि रात्र लोक रात्रभर रडले लोक रात्रभर रडले आणि इस्रायलाच्या सर्व संतांनी मोशेच्या विरुद्ध व हरुणाच्या विरुद्ध कुरकुर केली आणि सगळ्या मंडळीने त्यांना म्हटले आहा आम्ही विसर देशात मेलो असतो okay. किंवा याच राणात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते किती बरे झाले असते आणि परमेश्वर आम्हा कशाला या देशाकडे आणत आहे हा आम्ही तलवारीने पडावे म्हणून काय हा आमच्या बायका व आमची लेकरे लूट अशी होतीलसात परत जाणे हे बरे नाही हा आणि ते एकमेकास म्हणाले आपण पुढारी नेमू आणि मिस्रात माघारे जाऊ ना बायबल सांगतो दहा लोकांनी असं वर्तमान आणलं कि तिथे लोक धिप्पाड आहेत अनाकीम आहेत त्यांच्या समोर आपण नाक तोडे आहोत आम्ही त्या देशात जाण्या अगोदर आणलं दहा लोका लोकांनी ना कुठल्या डोळ्यांनी पाहिलं डोळ्यांनी आणि बायबल असं आपल्याला शिकवत कि ते लोक सगळ्या इस्रायल लोकांना अशक्त करू लागले मंडळी रडायला लागली आणि मंडळी म्हणाली ओ मोशे तू आम्हाला काम इस्रा आणलं तिथं आम्ही बरे होतो तिथंच मेलो असतो चला आपण सगळे लिडर नेमूया आणि परत कुठं जाऊया मिश्रात परत अविश्वासाकडे जाऊया परत गुलामगिरीकडे जाऊया परत जिथं होतो तिथेच जाऊया तिथे जाऊया नाव देव सर्व ऐकत होता देव ऐकत होता देव सर ऐकत होता पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टन प्लीज वासूया मग मोशे व हरोन संतानाच्या समुदायाच्या सर्व मंडळी पुढे पडले मोशेने उपडे पडले बोलत जा कसे पडले बोलत जा उपडे पडले उपडे पडले कारण मंडळी वर्डत होती परत जायला निघाली लीडर द्यायला निमाल विश्वास पूर्णपणे संपला देवावरचा विश्वास संपला लाल समुद्र दुबागणाऱ्या देवाचा विश्वास संपला सर्व त्यांनी केलेले चमत्कार मिश्रातले मिश्रात विश्वास संपला वेळ येते सिस्टर अशी वेळ येते परत एकदा ऐका ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की मागच्या गोष्टी ज्या झाल्यात त्या पुढे होतील किंवा नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ज्या देवाने मागच्या गोष्टी केल्यात तो पुढे देखील करणार आहे या समेंट तो पुढे देखील करणारच तो पुढे देखील करणारच पण मी पहिल्यांदा काय म्हणलो विश्वास सुरुवातीपासून काय पाहतो शेवट विश्वास सुरुवातीपासूनच काय पाहतो शेवट पाहतो विश्वास सुरुवातीपासूनच काय पाहतो शेवट पाहतो त्यालाच विश्वास पाहतो नाही समजला सांगतो तुम्हाला सपोज तुमच्या घरामध्ये असं कोणीतरी आहे की जे व्यसनामध्ये आहे वाईट जीवन जगतय आणि तुम्हाला प्रचंड त्रास देतोय आणि तुम्ही त्याच्या जीवनाकडे पाहून शैतान म्हणतो हा नाही सुधारणार याच जीवन अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये पण तुम्ही आपल्या मनात आणि प्रार्थनेच्या ठिकाणी काय म्हणता देव राजाच हृदय बदलणारा आहे या माझ्या घरातल्या व्यक्तीच हृदय देव त्याच्याकडे वळवेल एक दिवशी हा दारू सोडून ख्रिस्ताकडे वळेल याला म्हणतात अनेक दिवशी मी याला पाहत आहे मंडळीमध्ये देवाच्या आराधने मध्ये yes. याला म्हणतात सुरुवातीपासूनच विश्वास शेवट पाहतो शेवट पाहतो त्याला म्हणतात विश्वास किलो देवाचं वचन मला धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू मला धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभूया ज्यावेळेस मी प्रीचिंग करेल सगळ्यांनी काळजीपूर्ण लक्ष द्या yes. कारण तुम्हाला सांगतो की आम्ही तासन तास देवाच्या पायापाशी बसतो आणि yes, तुमच्याकडे हा संदेश घेऊन येतो जेणेकरून तुम्ही उपाशी घरी जाऊ नये पैसे लॉट सो so, बायबल सांगतो दहा लोकांनी सगळ्या मंडळीचा विश्वास बर्बाद करून टाकला दहा लोकांनी मंडळी मंदे। मंदे। जी पुढं चालली होती तिला माग घेऊन चालले yes. तिला माघारे आणले मंडळीची विश्वासात गाणं गात होती की इस्रायल अब्राम याकोबाचा देव जिवंत इस्रायलचा तीस मंडळी देवाविरुद्ध कुरकुर करू लागली तीस yes. मंडळी म्हणाली नको आम्हाला पण बायबल सांगत दोन लोक उभे राहिले yes. म्हणा दोन लोक उभे राहिले दोन लोक उभे राहिले म्हणा दहाच्या विरुद्ध दोन लोक दहाच्या विरुद्ध दोन लोक ज्यांचा विश्वास जिवंत देवावर आहे ज्याचा विश्वास जिवंत देवावर आहे यशवा आणि काहोशवा आणि मध्ये काय पुढचा आणि नुनाचा मुलगा यहोशेचा मुलगा कालेब हे देश हिरणाऱ्यातले होते त्यांनी आपली वस्त्र फाडली आणि इस्रायलाच्या संतानाच्या सगळ्या मंडळींशी ते बोलले ते म्हणाले आम्ही जो देश हे रायला येथून तेथून त्यात फिरलो तो फार चांगला देश आहे ओ चांगले बातमी तो देश फार चांगला आहे तो देश फार चांगला आहे तो देश फार चांगला आहे आणि पहिले लोक म्हणले तो देश आणि हे म्हणाले चांगला आहे दोन दृष्टी आहेत एक विश्वासाचे डोळे एक अविश्वासाचे डोळे विश्वासाचे डोळे वचनाद्वारे पाहतात अविश्वासाचे डोळे परिस्थिती पाहतात प्राईज द लॉर्ड आणि बिलीवर लोकांना परिस्थिती नाही पण वचनाद्वारे पाहायला बोलवलं यस सगळ्या आपले पवित्र हात पण कळा मला वचनाद्वारे पाहायला बोलवलं मला वचनाद्वारे पाहायला बोलवले परिस्थितीद्वारे नाही परिस्थितीद्वारे नाही आज माझी परिस्थिती मला मला भीती भीती दाखवते 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 आज माझी परिस्थिती विचित्र विचित्र गोष्टी गोष्टी अशक्य गोष्टी दाखवते अशक्य गोष्टी दाखवते पण ज्या देवाने माझं तारण केलंय पण ज्या देवाने माझं तारण केलंय त्याच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे तो मला पलीकडे घेऊन जायला सामर्थ्यवान आहे मला पलीकडे घेऊन जायला सामर्थ्यवान आहे यशूच्या नावा यशूच्या ज्यांच्यामध्ये so, yes. विश्वास होता ज्यांनी अनाकी लोक धिप्पाड लोक पाहिले पण त्यांना ते लोक भाकर दिसले काय दिसले भाकर अपुढ वासिया प्लीज वासिया ऐका देवसोच परमेश्वर आम्हा संतुष्ट असला हा तर तो आम्हाला त्या देशात नेल ओके आणि तो दूध आणि दूध व मध वाहत असलेला देश आम्हाला देईल ओके okay, पुढचं केवळ परमेश्वराच्या विरुद्ध बंड करू नका ते लोक म्हणतात परमेश्वराच्या विरुद्ध बंड करू नका परमेश्वराच्या विरुद्ध बंड करू नका माझ्या मी अविश्वासाने बोलतो ज्यावेळेस मी अविश्वासाने बोलतो देवाच्या विरुद्ध उभा राहतो देवाविरुद्ध उभा राहतो जयस विश्वासाने बोलतो ज्यावेळेस विश्वासाने बोलतो देवासाठी उभा राहतो देवासाठी उभा राहतो ना तुम्हाला डिसाइड करायचं तुम्हाला yes. निर्णय घ्यायचा आहे काय करायचं पण पास्टर मी माणूस आहे आणि माझा मला ही परिस्थिती नाही सण होत नाही सण होत ऑफकोर्स नाही सण होत मग जो देव तुला सांभाळतो आणि तुला पार नेतो त्याला माहित आहे तुला पार कसं न्यायचं त्याच्यावरती विश्वास ठेव त्याच्यावरती विश्वास ठेव त्याच्यावरती विश्वास ठेव माझ्याकडे सांगायला खूप साक्षी आहेत बट मला क्षमा करा काही गोष्टीमुळे मी नाही सांगू शकत बट तुम्ही देवाचे लेकर आहात तुम्ही माझे आत्मिक लेकर राहत तुम्ही मला समजू शकता वेळ येणार आहे पुढे असं निले प्लीज आणि देशातल्या लोकांना आणि देशातल्या लोकांना तुम्ही भिऊ नका कारण ते आमची भाकर असे आहे आ, ते आमची भाकर आहेत ते म्हणतात पहिले लोक म्हणले ते आम्ही त्यांच्या पुढे तोडे आहोत आता हे म्हणतात ती आमची भाकर आहे की लोकांना फरक दिसतोय कि लोकांना फरक दिसतोय माझ्या घडा फरक विश्वासू लोकांचा दिसलाच पाहिजे फरक विश्वासू लोकांचा दिसलाच म्हणा जे अविश्वासू आहे जे अविश्वासू आहे ते नेहमी नकारार्थी बोलणार ते नेहमी नकारार्थी आर्थी बोलणार नाही होणार ते म्हणणार नाही होणार काहीच नाही होणार काहीच नाही होणार पण ते विश्वास होय पण जे विश्वास ते अंधारात म्हणणार ते अंधारात म्हणणार प्रकाश येणार आहे प्रकाश येणार आहे ते संपलेलं आहे पण ते परत चालू करणार आहे ते परत चालू करणार आहे याला म्हणतात विश्वास याला म्हणतात विश्वास आपल्या शेजाराला सांगा असा विश्वास पाहिजे असा विश्वास पाहिजे असा विश्वास पाहिजे असा विश्वास पाहिजे लोकांच्या आरोळीने मंडईला माग फिरवलं पण दोन लो, लोक उभे राहिले म्हटले ते आमची भाकर जाऊया ऐका देवाचं वचन त्यांचा आसरा त्यांच्यावरून काढला आहे त्यांचा आसरा त्यांच्यावरून काढला आहे अजून कुठं काढलाय अजून तुम्ही तर देशात गेले नाहीये पण विश्वासाचं बोलणं पहा त्यांचा विश्वास त्यांचा त्यांचा आसरा त्यांच्यावरून काढला आहे किती लोकांना माझं मराठी कळतय मा, कळत किंवा कळतय म्हण विश्वास जो आहे विश्वास जो आहे तो सुरुवातीपासून शेवट पाहतो शेवट पाहतो तो म्हणजे विजय तो म्हणजे विजय सामर्थ्य सामर्थ्य आरोग्य आरोग्य आशीर्वाद आशीर्वाद सुटका सुटका जीवन जीवन याला म्हणतात विश्वास याला म्हणतात विश्वास पाश्चात्युच्यातून गेलेले आहात खूप गेलेलो आहे खूप आले लोया आले रिया म्हणून मी तुमच्याशी एवढ्या धैर्यने बोलू शकतो लहान आले रिया असेल ना बायबल पुढे सांगतो आणि परमेश्वर आमच्या संगती आहे परमेश्वर आमच्या संगती आहे परमेश्वर आमच्या संगती आहे इमॅन्युएल आम्हा बरोबर आमच्यावर कोण जाईल या हा पुढं त्यांना भेऊ नका त्यांना भेऊ नका पुढे तेव्हा सगळ्या मंडळीने हा त्यांना धोंड मार करायला सांगितले आणि मंडळी कोणाविरुद्ध उभी राहिली या दोघांविरुद्ध पण ते अविश्वास बोलणाऱ्याच्या विरुद्ध उभी राहिली का नाही माझ्या बघ ना असंच हे जग आहे असंच हे जग आहे म्हणा हीच परीक्षा होणार हीच परीक्षा होणार आहे मी ज्यावेळेस विश्वासाने उभं राहील मी ज्यावेळेस विश्वासाने उभं राहील दहा लोक माझ्या विरुद्ध उभे राहतील दहा लोक माझ्या विरुद्ध उभा राहतील पण त्यावेळेस मी विश्वासाने उभा राहील कोणी माझ्या बरोबर उभा नाही राहणार कोणी माझ्या बरोबर उभा नाही राहणार मला परवा नाहीये मला परवा नाहीये नाही देव माझ्या बरोबर उभा आहे लिबा शेक् कोण पाहिजे तुम्हाला देव धा पाहिजे इस्रायलची मंडळी पाहिजे का देव बरोबर पाहिजे देव बरोबर पाहिजे मग पवित्र हात पण ना प्रभू मला तू माझ्या बरोबर आहे प्रभू तू मला माझ्या बरोबर पाहिजे बाद झालं बाद झालं आला लुया आला लुया पुढे असलेल्या लवकर जाऊया सिस्टर आ मग सभा मंडपात परमेश्वराचे तेज इस्रायलाच्या सर्व संतानांना दिसले हा पुढे का आणि परमेश्वराने मोशेला म्हटले हे लोक कोठवर मला धिक्कारतील आणि जे ते सर्व जे सर्व चमत्कार मी त्यांच्यामध्ये केले त्यावरून तरी ते कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत मी त्यांना मरीने बायबल देव कोणासाठी दोघांसाठी दहा लोकांसाठी का देवा दोन लोकांसाठी दोन लोकांसाठी कुठले दोन लोक योशवाण काळे ज्यांनी देवाच्या वचनानुसार पाहिलं आणि बोलले आणि दहा लोक कुठले ज्यांनी आपल्या देहिक डोळ्यांनी पाहिले आणि मंडईला घाबरवलं देवानी त्यांना नाकारलं पण देवाने यांच्या बाजूने उभं राहायचं पूर्णपणे निर्णय घेतला आपल्या वर करा म्हणा मी आशा बाजूने उभं राहायला पाहिजे मी अशा बाजूने उभा राहायला पाहिजे परिस्थिती काही असो परिस्थिती काही असो माझे डोळेचे आहे माझे आहे विश्वासाचे डोळे विश्वासाचे डोळे त्यांनी मी पाहिला पाहिजे त्यांनी मी पाहिला पाहिजे म्हणजे विजय माझा आहे म्हणजे विजय माझा येशूच्या नावा यशूच्या नावात किती लोक समज मी आराय थँक्यू तुम्हाला कधी देवाचं वचन द लॉर्ड अरे आणि बायबल सांगत देवाने ह्या दोन लोकांना आणि त्यांच्या मुलांना आणि जे लोक वीस वर्ष नेलं बाकी मेले। बाकी सगळे सगळे मेले मेले त्यांचा अविश्वास आवडला नाही देवाला यांचा विश्वास आवडला या देवाला त्यांचं बोलणं आवडलं नाही देवाला यांचं बोलणं आवडलं देवाला यांचं पाहणं आवडलं नाही पण देवाला यांचं पाहणं आवडलं म्हणून तुम्ही आणि मी जे पाहतो ते विश्वासाने पाहायला पणणारे बन लोक बना yes, तिथं होतो त्यावेळेस आम्ही हेच पाहत होतो की पाच सुनील या स्टेज वर बसलेले yes. आणि ते एक दिवशी करत आहे आणि देव महान कार्य करत आहे गोष्टी अशक्य होत्या पण बायबल मधील देवबाप या सगळ्यामधून विश्वास पाहतो सिस्टर आज तुझ्या स्थितीतून ब्रदर आजच्या स्थितीतून जाते घाबरू नको तुझा विश्वास जो देवावरती आहे तो तुला विजय मिळवून देणार आहे लाशे ब्रेक अंदाबा हाल लुया हाले प्रेस लॉर्ड की लोक देव सोचन कहते हैं मन मागचेस है, है। मी सांगितलं बघा ज्यावेळेस येशूला खबर आली की लाजर मेलाय त्या चॅप्टर मध्ये किंवा त्या त्या अध्यायामध्ये शिकायसाठी खूप आहे मागचेस मी तुम्हाला अध्याय दाखवला नाही पण आज मी घेऊन जातो आणि तिथले लोक कसे होते त्या अध्यायामधले आणि आपला येशू कसा होता ते आपण बघूया योहान अकरावा अध्याय जॉन चॅप्टर लेवन आलात का या माझ्या बरोबर योहान याचा अकरावाद आहे योहान याचा अकरावाद योहान याचा काय लोकांना मी बसलेलो दिसणार नाही मी दिसलो नाही तरी चालेल येशू दिसला पाहिजे ओके कम विथ मी योहान अकरा वाद्यामध्ये आलात का लोक लवकर या खूप 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 आश्चर्यकारक अध्याय आहे मी सर्व नाही वाचणार नमस्ते पहिलं वचन लोक लवकर योहान अकरा जॉन चॅप्टर इलेवन तेव्हा मर्याव तिची बहीण मारता हा यांच्या मेथाडी गावातील गावातला लाजार नावाचा कोणी एक माणूस okay. तेल लावले ओके okay. व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले okay. दुखनाईत होता लवकर जास्त तिसरं वचन म्हणून त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठवले की हे प्रभू पहा ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो दुखणाईत आहे पण हे ऐकून येशू म्हणाला हा आजार मरणासाठी नभे तर देवाच्या गौरवासाठी आहे देवाच्या गौरवासाठी आहे पुढा याकडून देवाच्या पुत्राचे गौरव हवे हा आहे ना प्लीज पाच वचन येशू तर मार्थावतीची बहीण आणि लाजार यांच्यावर प्रीती करीत असे तोच येशू तुझ्यावरती प्रीती करतो नावचन म्हणून तो दुखडत आहे हे जेव्हा त्याने ऐकले तेव्हा तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला पुढचं वचन त्यानंतर त्याने शिष्यास म्हटले आपण पुन्हा येहुद्यात जाऊया ना आता खूप इंटरेस्टेड काणी आहे किती लोकांना ऐकायला जमेल पवित्र आत्म्याद्वारे हे बायबलचे वचन जे आहेत ते पवित्र आत्म्याद्वारे समजले पाहिजे हो शिष्य त्याला म्हणाले शिष्य येशूला रबी रबी येऊदी नुकतीच तुला धोंडबार करायला पाहत होते हा पहा अविश्वासाचे आण... लोक आणि तू पुन्हा तेथे जातोस काय आणि तू परत तिथेच चाललास येशूने उत्तर दिले हा दिवसाचे बारा तास आहेत की नाही ओके जर कोणी दिवसा चालतो तर त्याला ठेच लागत नाही ओके okay, पुढे कारण तो या जगाचा उजेड पाहतो हा परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते कारण त्याच्यात उजेड okay, नाही ओके पुढचं वचन खूप महत्वाचं अकरा वचन तो या गोष्टी बोलला आणि त्यानंतर तो त्यांना म्हणाला आपला मित्र लाजार झोपी गेला आहे परंतु मी त्याला झोपेतून जागे करावे म्हणून जातो ना लाजर मेला होता माझ्या लाजर मेला होता लाजार मेला होता आणि येशू म्हणतोय आणि येशू म्हणतोय तो झोपलाय तो झोपलाय आणि मी त्याला जाग करायला आणि मी त्याला जाग करायला मी त्याला जाग करायला येशूची भाषा किती लोकांना कळते ना मेलेल्या लोकांना येशू म्हणतोय मी जाग करतोय झोपलेला आहे काय म्हणतोय झोपले झोपलेला आहे आणि मी त्याला जाग करतोय जाग करतोय ना बाय मी पुढे सांगतो व्हेरी इम्पॉर्टंट प्लीज वासूया तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले हे प्रभू हे hey, प्रभू तो झोपी गेला असेल तर तो बरा होईल तो झोपी गेला असेल तर तो बरा होईल त्यांना येशूची भाषाच कळा येशू तर त्याच्या मरणाविषयी बोलला येशू तर त्याच्या मरणाविषयी बोलला ओके परंतु झोपेच्या हा बोलत आहे असे त्यांना वाटले असे त्यांना वाटले ना, वाट ना शेवटी येशू बोलतोय तो झोपला याचा अर्थ तो, तो मेला होता पण येशूला मेरण्याचा शब्द नव्हता वापरायचा कारण देवासमोर कुठलीच गोष्ट मेलेली नाही सर्व काही जिवंत आहे बोला माझ्या घे येशू समोर येशू समोर काहीच मेलेलं नाही काहीच मेलेलं नाही सर्व जिवंत आहे सर्व जिवंत आहे म्हणा ज्या गोष्टी मेलेल्या आहेत ज्या गोष्टी मेलेल्या आहेत तो जिवंत करणारा तो जिवंत करणारा नसलेल्या गोष्टी नसलेल्या गोष्टी असल्यासारखा असल्यासारखा बोलवणारा आहे बोलवणार आहे तो येशू शिष्यांना सांगतोय बघा लाजर झोपलेला आहे मी त्याला उठवतो तर शिष्य म्हणतात तो झोपला असेल तर बरा होईल बरा होईल बरा होईल येशू म्हणतो नाही बाळांना तो झोपलाय तर शेवटी येशूला राग आला आणि काय बोलला का तेव्हा येशूने त्यांना उघड सांगितले लाजार मेला आहे त्यांची त्यांची भाषा भाषा लोकांची भाषा येशू म्हणतो झोपलाय 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 ते म्हणते नाही नाही उठल शेवटी येशू म्हटला तो मेलाय मग त्यांना कळालं तो मेलाय याचा अर्थ येशूला सांगायचं नव्हतं तो मेलाय येशूला ते शब्द देखील वापरायचे नव्हते तो मेलाय पण यांच्यासाठी येशूने काय वापरले तो मेला मेलाय याचा अर्थ प्रभू कुठल्या पातळीला आला बघा त्यांना समजवायला प्रेझ लॉर्डुया याचा अर्थ ते लोक विश्वासाच्या पातळीत नव्हते नापूर चौचन व्हेरी आणि मी तेथे नव्हतो आणि मी तेथे नव्हतो येशू म्हणतो तेव्हा मला तुमच्यामुळे आनंद वाटतो येशू म्हणतो तुमच्यामुळे मला तिथं नव्हतो म्हणून आनंद वाटतो नापूर चौचन यासाठी की हा तुम्ही विश्वास धरावा यासाठी की तुम्ही विश्वास धरावा तरी आपण त्याच्याकडे जाऊया हा ना येशू म्हणतो तरी आपण लाजराकडे जाऊया आलेलोया नाही का स्टोरी आता स्टोरी ऐक आता पुढचं वचन तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा 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 म्हणा थोमा थोमा हा पुढचं वचन आपल्या सोबतीच्या शिष्याच म्हणाला सोबतीच्या शिष्यांना म्हणाला आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊया कसं वाटल <laughs> थोडेच लोक हसले असार तर तुम्ही जागे आहात कोणाबरोबर मरायला जाऊ इशू नाही ना बरोबर येशू म्हणला चला मी त्याला जाग करायला तर थोमा म्हणतो चला आपण त्याच्यावर मरायला जाऊया हा कस वाटलं आपल्या शेजार थोमाचा आवाज आहे थोमाचा आवाज आहे तुझा कुठला आवाज आहे तुझा कुठला आवाज आहे दोन आवाज आहे दोन आवाज आहे एक प्रभू येशूचा एक प्रभू येशूचा एक थोमाचा एक थोमाचा जो आवाज जो आवाज जगातला आहे जगातला आहे जगात एक आवाज स्वर्गातला आणि एक आवाज स्वर्गातला कुठला आवाज तू ऐकणार आहे या समेन स्वर्गातला या yes, समेशन तुमच्या शेजाऱ्याला सांगा थोमाचा आवाज ऐकू नको थोमाचा आवाज ऐकू नको तुला कबर दिसेल तुला कबर दिसेल येशूचा आवाज ऐक येशूचा आवाज ऐक तुला रिकामी कबर दिसेल तुला रिकामी कबर दिसेल या सगळ्या हालेलुया म्हणा येशू थोमाचा आवाज ऐकू नको थोमाचा आवाज ऐकू नको तुला मरिय आणि मार्था रडताना दिसेल तुला मरिय आणि मार्था रडताना दिसतील आणि तू भी रडशील आणि तू पण रडशील पण तू येशूचा आवाज ऐक तू येशूचा आवाज ऐक मरिय आणि मार्था आनंद करताना दिसेल मरिय आणि मार्था आनंद करताना दिसतील हालेलुया किती लोक समज में आ रहा लिबा आज माझी इच्छा आहे तुमच्यातून माझ्यातून अविश्वास निघून जाओ आणि आज असा विश्वास उभा राहो की जी भाषा येशूची ती आपल्याला कळो शिष्यांना नाही कळली शेवटी येशू त्यांच्या पातळीला येऊन म्हणतो मिस्टर थोमा मिस्टर मिस्टर पीटर जॉन लाजर अशी भाषा बोल मग आम्हाला कळत ना तू म्हणतोय झोपलान झोपला हे भाषा आम्हाला नाहीये मग येशूला काल हे खालचे आहेत मी वरचा आहे येशूला त्यांना वरच्या पातळीत घेऊन जायचंय पण ते कुठं राहिले आहेत काही लोक खालच्याच पातळीवरती राहतात आम्हाला ते वर येत नाहीत श्रेष्ठ हे जीवन आहे हे बिलीवरचं विश्वासू जीवन आहे आणि जर जगायचं असेल तर देवाच्या डोळ्या देवाच्या वचनांनी पहा मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आम्ही ओके मिल नाही बोलणार तिथं ओके सिस्टर पुढे जाऊया काय लिहिलं ऐका मग येशू आल्यावर असे आढळून आले की मग येशू आल्यावर असे आढळून आले की त्याला कबरेत ठेवून चार दिवस झाले आहे प्लीज त्याच्या अगोदर येशूला थोमा जे बोलला ते ऐकू आलं किंवा नाही आपण नाही बोललो वाचूया तेव्हा म्हटलेला थोमा हा आपल्या सोबतीच्या शिष्यास म्हणाला सोबतीच्या शिष्यानं म्हणाला आपण त्याच्या बरोबर मरायला जाऊया ना हे शब्द येशूला ऐकू गेले किंवा नाही गेले हा गेले किंवा नाही गेले नाही गेले तरी ऐकू गेले असते yes. कारण येशू त्याचा अंतकरण जाणतो प्रेज लहॉलिया तुमच्या अंतकरणात जे शब्द चालले ना ते येशू जाणतो प्रेझ लहॉलिया नाही येशू काय बोलला का थोमाला नाही बोलला कारण थोमाला बोलून येशू म्हणल्या बोलून काय अर्थ नाही याला नक्की मी दाखवतो लाजर बाहेर आलेला yes. मग याला कळेल कि हा मेला नव्हता हा झोपला होता माझ्या दृष्टीने काही थोमा लोक तुमचा विश्वास कमी करतील अशा थोमाची संगत धरू नका अशा थोमाची संगत धरू नका धरू नका ते तुम्हाला परत मिसर देशात घेऊन जातील शेवटचे दिवस आहेत द काय लोक म्हणतात हिंमत ठेवा काय नकार आरती देखील ऐकायचं आणि होकार आरती देखील ऐकायचं दोन्ही ऐकायची हिंमत ठेवा नक्की तो खरंच चांगला बोलला खूप चांगला बोलला पण पुढचं वचन बोललं असतं तर बरं झालं असतं की पास्टर नकारार्थीन होकारार्थी दोन्ही ऐकायची हिम्मत धरा पण नकारार्थी टाकून द्या आणि होकारार्थी बरोबर उभे राहा हे जर नाही बोलला तर तू थोमा आहे हा द लॉर्ड ऑलिव्ह या आणि जस्टी नकारार्थी ऐकू नका तुम्ही त्यांच्यासारखे होणार प्रेज द लॉर्ड ऑलिव्ह या ना पुढासर इकडे प्लीज जाविया लोक लोक जाविया बेथानी तर यरुशलेम जवळ सुमारे पाहून कोसावर होते ओके पुढचं वचन आणि मार्था व मरिया भावाविषयी त्यांचे सांत्वन करावे म्हणून पुष्कळ लोक त्यांच्याकडे आले होते ओके पुढे तेव्हा येशू येत आहे हे ऐकताच मार्था जाऊन त्याला भेटली ना म्हणा मार्था आली मार्था आली येशू लांब आहे येशू लांब आहे भे, त्याला भेटायला आली त्याला भेटायला आली भेटा आणि काय म्हणती ऐका मार्था प्लीज वसुया परंतु मर्या घरात बसून राहिली ओके मग मार्था येशूला म्हणाली ओके हे प्रभू तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता तू असते असतास तर माझा भाऊ मेला नसता आता येशू काय म्हणतो ऐका आता जे काही तू देवाजवळ मागशील ते देव तुला देईल हे मला ठाऊक आहे ना मार्था बरोबर बोलली आता माझा भाऊ तू असता मेला नसता पण जे काही तू मागशील ते आजही प्रभू देईल तुला परमेश्वर असं माझा मला ठाऊक विश्वास आहे मार्था बोलली म्हणा मार्था मार्था बरोबर बोलली बरोबर वचन येशूने तिला म्हटलंय येशूने तिला म्हंटले तुझा भाऊ पुन्हा उठेल तुझा भाऊ पुन्हा उठेल काय येशू पुढचं बोलतोय की तुझा भाऊ पुन्हा उठेल पुन्हा उठेल कोणाशी तरी देव बोलतोय कोणाचा दे विश्वास आज मेलेला आहे तो जिवंत होणार कोणीतरी आज जे शैतल्याने त्याला बांधलेले ते सोडवले जाणार कोणीतरी आज विश्वासापासून लांब गेले पण पुढे येणार देवाने तुझ्यासाठीच मला हा संदेश दिलाय पुढे असेल प्लीज वासूया मार्था त्याला म्हणाली मार्था त्याला म्हणाली शेवटच्या दिवशी पुनरुत्थानात तो पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे येशू एक बोलतोय मार्था एक बोलते येशू एक बोलतोय मार्था एक बोलते येशू म्हणतो तो उठेल ते म्हणते पुनरुत्थानात उठेल येशू पुनरुत्थानाची गोष्ट नव्हता करत आताची गोष्ट ॉनियारी इम्पॉर्टंट यशुने तिला म्हटलंय तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे फ्रेझ लॉन अलदिया वॉट अ ग्रेट हे खूप मोठं वाक्य आहे हे खूप मोठं वचन आहे पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे याचा अर्थ त्याचा अर्थ असा आहे की पुनरुत्थान भी मी आहे जीवन मी मे याचा अर्थ माझ्यासमोर मेलेलं काहीच नाहीये yes. माझ्यासमोर नाश काहीच नाहीये माझ्याशिव शेवट काही नाही मी सर्वाच पुनरुत्थान करणार आहे माझ्यामध्ये राहतो त्याच्यावरती माझा विश्वास आहे त्याच्यावरती माझा विश्वास मी माझा विश्वास कमी नाही होऊ देणार मी माझा विश्वास कमी नाही होऊ देणार पुढचं वचन मार्थ काय म्हणते ऐका माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल वॉट स्टेटमेंट What a word. तो, तो हो तो तो तो? मेला तरी जगेल। तो तो तरी हेच तर प्रभूला सांगायचं कारण बायबल मध्ये लिहिले निराय का तुमची परिस्थिती एवढी वाईट असेल की तुम्ही उकिरड्यावरती खाली धुळीत पडलेले असताल देव तिथून देखील उठू शकतो बायबल मध्ये yes. प्लीज वासूया स्तोत्रसहिता एकशे तेरा मध्ये येऊया आणि नंतर इथे येऊया मारथान मर्याकडे प्लीज बसूया लवकर या स्वत्रसंता एकशे तेरा मध्ये आपण आहोत लवकर येऊया स्तोत्रहिता एकशे तेरा मिळालं yes, आपल्या शेजार सांगा मिळालं ओके प्लीज लवकर काढूया खूप चांगलं वचन आहे प्लीज स्तोत्र स्वत्रसहित एकशे तेरा वाय मिळालं सिस्टर ओके खूप वेळ लागतो तुम्हाला भेटायला ओके प्लीज वॉस या सातोचन तो दुबळ्याला धुळीतून उठवतो तो दुबळ्याला धुळीतून उठवतो दुबळा म्हणजे पूर्ण अशक्त दुबळ्याला कुठून उचलतो देव धुळीतून धूळ म्हणजे संपलेली गोष्ट धूळ कोणाला आवडते का नाही पण ते म्हणतो ती धूळ कोणाला आवडत नाही पण मी तिथे पडलेल्या लोकांना उठवणार पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट तो दरिद्र्याला उकीर उचलतो बा Yes, आपण सगळे लोक उकिरड्याकडे पाहतो कारण आपल्या सगळ्यांना तिथे गो जे नाही आहेत ते तिथे टाकायला टाकतो आपण उकिरडा म्हणजे काय लक्ष द्या माझ्याकडे उकिरडा म्हणजे ज्या नाही गोष्टी त्या आपण तिथं टाकतो ज्या नको आहेत आपल्याला तिथं टाकल्या जातात ज्या संपलेल्या आहेत त्या गोष्टी तिथे टाकल्या जातात ज्या गोष्टीची अजिबात गरज नाही त्या उकिरड्यावरती आपण टाकतो टाकतो ज्या गोष्टी आपल्याला अजिबात नको आहे त्या गोष्टी आपण उकिरड्यावरती टाकतो आणि म्हणतो मला हे नको मला याच्या माझ्या नजरेत हे संपलेलं आहे मला नको हे उकिरड्यावर पडलेले पण बायबल सांगत तिथं देव तिथून देखील उचलू शकतो या समेन ला हा हल्ला मान दा माझ्या मंग उकिरडा म्हणजे उकिरडा म्हणजे मला नसलेल्या गोष्टी मला नको असलेल्या मला नको असलेल्या गोष्टी संपलेल्या गोष्टी संपलेल्या गोष्टी घाण गोष्टी घाण गोष्टी ज्याची किंमत नाहीये त्याची किंमत ज्याला उकिरडा कोणालाच नकोय उकिरडा कोणालाच नकोय फक्त तिथं फक्त तिथं फक्त तिथं फक्त तिथं म्हणतो म्हणतो मी तिथून देखील उचलू शकतो तिथून देखील तुला उचलू शकतो हा विश्वास पाहिजे कि लोकांचा असा विश्वास आहे आ नाही समज राय की लोकांचा विश्वास आहे उकिरडा काय दाखवत वाईट परिस्थिती काहीच नको सगळं संपलंय मी टाकून दिलंय आता मला तुझी गरज नाही पण ते म्हणतो तिथं जरी पडलेला असेल ना तू मी तिथूनही तुला उचवायला सामर्थ्यवान देव आहे आणि बायबल सांगतं तिथून उचलून तिथंच नाही ठेवणार अधिपतीच्या पंक्ती ते अधिपती बरोबर ठेवा हा देव आहे प्रभू येशू आपण ज्याची सेवा करतो yes. आणि आम्ही दे देखील उकिड्यावर पडलो होतो तिथून त्याने उचललंय आधिपतीवर बसवाय तोच देव तुझा देव आहे निराश होऊ नको आणि असं म्हणू नको की पास्टर मी सगळीच देव उकिड्यावरून उचलतो या सभ्या धुळीतून उचलतो ऐसे धुळीतून उचलतो आज तुझा विश्वास मेला नाही पाहिजे तुझा विश्वास जर असेल तर तो धुळीतून उचलला जाईल या सभ्या उद्या पुत्र भिकारी झाला आणि डुकराचे तारफलं खात होता पण त्याने आठवण केली की माझा बाप याच्या घरामध्ये अशी भाकर आहे की जिथं नोकर लोक खातात मी उपाशी मी परत जाई याचा त्याने त्याचा विश्वास काय झाला जिवंत त्याचा विश्वास काय झाला जिवंत कुठं जिवंत झाला विश्वास डुकराजवळ उकिड्यावर कुठं उदया पुत्राचा विश्वास कुठं जिवंत झाला उकिर्डावर जिथं टर्पाला डुकर खात होते त्या डुकरांमध्ये उद्या पुत्राचा विश्वास जिवंत झाला जिवंत झाला आणि बायबल सांगतो तो म्हटलं मी कुठं जाईल बापाच्या घरी कुठं जाईल बापाच्या घरी कुठं जाईल बापाच्या घरी तो निघाला उदया जो डुकरा बरोबर खात होता त्याला घरातलं अन्न मिळालं यास त्याला सोन्याची अंगठी मिळाली त्याला परत पोशाख मिळाला त्याला जोडे मिळाले त्याला वारस हक्क मिळाला तिथून देखील आज परिस्थितीतून उचलणार धन्य ते लोक देवाचं वचन ऐकतात निराश होऊ नको फक्त विश्वास नाही मेला पाहिजे तुझा विश्वास सगळ्यात श्रीमंत आहे सेट तुझा विश्वास जो जिवंत देवावर तो सगळ्यात श्रीमंत आहेस बाकीचे लोक असू दे किती श्रीमंत देव तुला त्याच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो yes. बाकीचे लोक काही लोक मला म्हणतात पास्टर माझ्याकडे मार्क आहेत चांगले माझ्याकडे नाइन्टी पर्सेंट नाईन्टी टू पर्सेंट आहे पण आमच्याकडे पैसे नाही पास्टर त्यांच्याकडे मार्क्स नाही त्यांच्याकडे पैसे सो दे कॅन अचीव ते तिथपर्यंत जाऊ शकतात मी त्याला सांगतो लक्षात ठेव तुझ्याकडे देव आहे जी जागा नाही आहे तिथं देव जागा निर्माण करेल आणि तुला बसवेलच यास? आणि तुला बसवेलच ऐसे तुला बसवेलच तुला बसवेलच पण तुझा विश्वास मरू देऊ नको या साव ते लोकांना देवचं वचन करत म्हणून जे विश्वास होईल तेच प्रार्थना करतात कद्या माहिती माहितीये प्रार्थना ऐकली जाते पण जे प्रार्थना नाही करत त्यांचा विश्वासच नाही म्हणून ते प्रार्थना नाही करत काही लोक स्तुती नाही करत का नाही करत त्यांना वाटतं काय करून फायदा आहे काय करून फायदा आहे काय मिळणार आहे पण ज्यांना माहित आहे माझा विश्वास आहे माझ्या स्तुतीने सामर्थ्यमधून स्वर्गातून आशीर्वाद देणार आहे yes, त्यांना माहितच पण जे विश्वास होते म्हणतात नो मॅटर व्हॉट हॅपन काय हो मी तर जाणारच yes. मी तर प्रभूच्या संगतीत yes, कारण त्यांना माहित आहे की देवाने म्हटलेली मी माझी मंडळी बांधत आहे हिमाचल मंडली है और बंदूक जाने की एक हतरे इन्हें महत्वास है praise the Lord तो मीने की महीने में प्राप्त नहीं, नहीं किया तो क्या होगा कुछ नहीं होगा शैतान जो करने का वही करेगा और फिर तू बोलेगा क्या हो गया नहीं मानवी तुम्हारे sign ला विश्वासाची लढाई लढाईला बोलवलंय म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दिसेल वाईट आहे त्यावेळेस तुम्ही म्हणायचं आउट इशूच्या नावामध्ये जर yes. तुम्ही अधिकार नाही ना सिस्टर प्लीज कृपा कुणा ऐका माझ्यासारखे शंभर अभिषिक्त पास्टर जरी तुमच्या डोक्यात ते हात ठेवला तोपर्यंत तुम्ही बरे होताल तोपर्यंत मोकळ होता आणि घरी गेल्यावर दहा लोक येतील शाई कारण घरी तुझा विश्वास आहे इथं माझा विश्वास आहे माझ्या विश्वासाने तुझ्यासाठी मी प्रार्थना करू शकतो पण घरी तुझा विश्वास कार्य करतो किती मला कळत आहे म्हणा मी पास्टरच्या विश्वासावर मी पास्टरांच्या विश्वासावर दीर्घकाळ नाही जगू शकत दीर्घकाळ नाही जगू शकत मी माझ्या विश्वासावर उभं राहू शकते मी माझ्या विश्वासावर उभं राहू शकतो पास्टर तर रविवारीच असतात पास्टर तर रविवारीच शुक्रवारी असतात शुक्रवारी आहेत आणि एक कॉल केल्यावर असतात आणि एक कॉल केल्यावर असतात पण पण माझा विश्वास माझा विश्वास रोज असतो रोज असतो किती कळत देवास वचन तुम्हाला कळत देवास वचन माझी इच्छा आहे की चा विश्वास वाढावा शेवटच्या दिवसात हा विश्वास मरू देऊ नका कारण प्रभू लवकर येणार आहे कुठून उकिरडा म्हणजे सगळं संपलेलं आहे पण देवाचा हात तिथं देखील जाऊ शकतो आणि तिथून उचलतो डायरेक्ट कुठं बसवतो अधिपतीच्या लोक म्हणतात हात उकिरड्यावर होता होता पण तिथं त्याचा विश्वास होता आणि तिथून देवाने त्याला उचललं खूपसे लोक मला म्हणतात की पाच आम्ही भिकाऱ्यासारखे होतो पाच देवाच्या कृपेने आम्हाला आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं द द वचन व्हेरी इम्पॉर्टन आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणारच नाही आपण स्वतः सहितेमध्ये सिस्टर पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टन ऐका देवाचं वचन ते यासाठी की हा आपण त्याला अधिपतींच्या बरोबर हा आपल्या लोकातल्या अधिपतींच्या बरोबर बसवावे ओके okay. तो वांजेला घर करीन लेकरांची हर्षित आई करतो हा करीन लेकराची हर्षित आई कोण वांज स्त्री जी वाझ स्त्री तिला घर करीन लेकराची हर्षित आई करतो या दोन वचनात खूप गोष्टी देव सांगून गेला दुब्याला उचलतो दरिद्र उचलतो वांझेला

आपले पवित्र हात धन्य तो माझा प्रभू धन्य तो माझा प्रभू येशो त्याच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे मला कोणी माझा विश्वास कमी नाही करणार कोणी माझा विश्वास कमी नाही करणार अजिबात नाही करू शकत अजिबात करू नाही शकत कारण कारण मला माहित आहे मला माहित आहे प्रार्थना ऐकली जाणारच प्रार्थना ऐकली स्तुती आराधना स्वीकारली जाणारच स्तुती आराधना स्वीकारली जाणार येशूच्या नावात मी अधिकार घेतला तर शैतान पळणारच येशूच्या नावात मी अधिकार घेतला तर शैतान पळणारच हे मला माहित आहे हे मला माहित आहे ना पुढचं वचन आता इकडे येऊया आता इकडे येऊया प्लीज या आता इकडे या ना शेवटचं वचन आपण वाचूया गन्ना चौदा मध्ये आपण आहोत नो no, सॉरी अकरा मध्ये योहान अकरा मध्ये योहान अकरा मध्ये किती लोक येशूला मार्गात भेटले लाजरापर्यंत पर्यंत पोहोचतानी हे मी तुम्हाला दाखवतोय म्हणा माझ्या वागे येशू लाजराकडे निघाला येशू लाजराकडे निघाला पहिले अश कितीतरी माझे म्हणा अनेक लोक येशूला भेटले अनेक लोक येशूला भेटले ज्यांची ज्यांनी येशूचा विश्वास कमी करायचा प्रयत्न केला ज्यांनी येशूचा विश्वास कमी करायचा पण येशूचा विश्वास कोणी कमी करू नाही शकला मला पहिले शिष्य भेटले पहिले शिष्य भेटले मग नंतर मार्था मिळाली मग मार्था मिळाली मग मर्या मिळाली मग मर्या मिळाली मग लोक मिळाले लोक मिळाले पण येशू ख्रिस्ताची नजर लाजराकडे होती जिवंत करायला पण येशूची नजर फक्त लाजराकडे होती पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट प्लीज वासूया आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो ओके okay. तो कधीही म्हणणारच नाही हा याचा तुला विश्वास आहे काय ओके okay, पुढचं वचन ती त्याला म्हणाली होय प्रभू होय प्रभू वचन जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस तू तूच तू आहेस असा मी विश्वास धरला आहे हा पुढचं वचन आणि हे बोलल्यावर ती निघून गेली आणि ती मार्थ निघून गेली थांबली बी नाही मी असतो तर येशूचा हात धरून म्हणला चल लवकर चल गेला आजराकड कारण की तू पुनरुत्थानानी जीवन आहेस कारण तू उठवणारा आहे पळून गेली हिथ निघून गेली निघून गेली म्हणा मी मार्थे सारखे नाही जागन मी मारथे सारखे नाही जागन पळून गेली पळून गेली येशूला घेऊन नाही गेली येशूला घेऊन नाही गेली ती वॉट व्हेरी इम्पॉर्टंट अव आपली बहीण मर्या हिला कारण बोलवान बोल बोलवून म्हणाली हा गुरु येथे आहे गुरु येथे आता मर्या रडत होती तिला म्हटली गुरु येथे आणि तुला बोलावतो तिला कुणी बोलवलं आता लिहिलं नाही तिला बोलवायला तरी तिला बोलवतो पुढचं हे ऐकताच ती लवकर उठून त्याच्याकडे आली लवकर उठून आली येशू तर अजून गावात, गावात आला नव्हता गावात नव्हता आला बेथानी मध्ये पण जेथे मारथ्या त्याला भेटली होती त्या ठिकाणीच तो होता तो तिथेच तो उभा कारण मारथ्याने तिथं येशूला सोडलं येशू तिथंच उभा राहिला जिथं तुम्ही येशूला सोडणार तिथंच तो उभा राहणार जिथं तुम्ही येशूला घेऊन जाणार तिथं येणार ज्याला कळेल त्याला कळेल म्हणा जिथे मी येशूला सोडणार जिथे मी येशूला सोडणार विश्वास सोडणार विश्वास सोडणार तिथंच उभं राहणार तो तिथेच उभा राहणार पण मी येशूला घेऊन सगळीकडे गेलो पण मी येशूला घेऊन सगळीकडे सगळीकडे येणार तो सगळीकडे येणार लोकांना पाहिजे असं या तुम्हाला पाहिजे आपले हात ग्राउंड ग्राउंडा म्हणा मी जिथं असेल मी जिथे असेल येशू तिथं असेल येशू तिथे असेल जिथे येशू असेल जिथे येशू असेल मी तिथं असेल तिथे असेल आणि जिथे येशू आहे जिथे येशू आहे तिथे विश्वास आहे तिथे विश्वास आहे आणि तिथे लाजार बाहेर येणार तिथे लाजर बाहेर येणार येशूच्या नावा येशूच्या नावात सो येशूला कुठे सोडू नका आपल्या शेजाऱ्याला सांगा येशूला कुठं सोडू नको येशूला कुठं सोडू नको तो किड्यान उचलतो तो किड्यान उचलतो तो कबरेतून बाहेर काढतो कबरेतून बाहेर काढतो तो अग्नीतून बाहेर काढतो अग्नीतून बाहेर काढतो सिंहच्या गुहेतून काढतो सिंहच्या गुहेतून काढतोय तो अडतीस वर्षाच्या दुखण्यातून काढतो अडतीस वर्षाच्या दुखण्यातून काढतो वांजेला घरकरी नाही करतो वांजेला घरकरी नाही करतो तो अशक्य गोष्टी शक्य करतो अशक्य गोष्टी शक्य करतो येशूला सोडू नको तर येशूला सोडू नको म्हणजे विश्वास सोडू नको म्हणजे विश्वास सोडू नको नापूरचं वचन वेरी शेवटचं वचन वासूया तेथे तुला बोलावतो ते ऐकताच ती लवकर उठून त्याच्याकडे आली येशू तर अजून गावात आला नव्हता पण जेथे मार्था त्याला भेटली होती त्या ठिकाणीच तो होता तेव्हा जे तिच्या जवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते ते मर्या लवकर उठून बाहेर निघून आले असे पाहून ती कबरेकडे रडायला जाते असे समजून तिच्या मागून चालले ते पाहिले आता मर्या येशू रडत आली पुढचं मग जेथे येशू होता तेथे मर्या आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली हे प्रभू तू येथे असतात तर माझा भाऊ मेला नसता तीच स्टोरी <laughs> तेच प्रार्थनेचे शब्द शब्द काय करा प्रार्थना ने आलं पाहिजे काय काय लोकांना मी वीस वीस वर्ष बघितले तीच प्रार्थना काय शैतानले त्रास देतो पास्टर शैतान मला त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं शैतान बिचारा का yes. का त्याला काय त्रास देणार कारण तू तुझ्या पायाखाली येशूच्या नावात तर तुला काय त्रास देणार तो बिचारा लपतोय तुला बघून आणि तू त्याला बघून लपतोय तो म्हणतो पळा आला आणि तू म्हणता तो आला पळा आता त्यांनी कुठे लपायचं म्हणा शैतनी लपायचं तरी कुठं सैताना लपायचं तरी तो त्याला बघून मी पळतोय त्याला बघून मी पळतोय पळतो त्याने कुठं पळायचं आता त्याने कुठं पळायच लॉर्ड शेजाऱ्याला विचार त्यांनी पळायचं कुठं त्यांनी पळायचं कुठं माझ्या गुणात त्यांनी ठरवायचं वाईज कारण माझा विश्वास जिवंत आहे कारण माझा विश्वास जिवंत आहे पुढचं व्हेरी इम्पॉर्टंट मग येशू तिला रडताना तिला येशु तिला म्हणाला व तिच्या बरोबर असलेल्या यहूद्याचही रडताना पाहून आत्म्यात कन्ना कन्ला वाचूया व्याकुळ झाला आणि तो म्हणाला तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे ना कोठे ठेवले पुढचं ते त्याला म्हणाले हे प्रभू येऊन पहा येऊन पहा ना पुढं येशू रडला येशू रडला किती लोक म्हणतात येशू ख्रिस्त रडला कारण लाजार मेला म्हणून आहा येशू रडला कारण की हे लोकांना एवढं समजून बी तू असतात तर मेलन असता तू असतात तर मेल नसता तू कुठं चालला लाजरा लोटा मग आम्ही मी मरायला चाललोय हे शब्द ऐकून येशू रडला येशू रडला आणि पुढे असेल प्लीज वासूया यावरून येहूदी म्हणाले त्याला तो किती आवडत होता पहा लोक म्हणले त्याला तो किती आवडत होता म्हणून येशू रडला ना पुढचं वचन पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले डोळे उघडले त्या ह्या माणसाला हा मरू नये असे सुद्धा करता आले नसते काय बघा हे बी लोक भेटतील तुम्हाला हे लोक भेटणार ना, ना गदे पे बैठने देंगे ना चलने देंगे ना चलने देंगे, ना चलने देंगे ना गदे को भी न चलने, चलने देंगे <laughs> तर सरळ आपलं प्रभूकडे बघून जागायचं या सभा तुमचा विश्वास जिवंत राहील या सभा आपल्या आत्मिक डोळ्यांनी पाहत राहायचं लॉर्ड या त्यांनी आम्हाला नाव ठेवलंय म्हणून आम्ही विश्वासातून कमी झालो खूप बरं केलं तुला एक बुके दिला पाहिजे तुला काय दिलं पाहिजे आणि त्याच्यावर लिहिलं पाहिजे सगळ्यात चौदा नाही बोल तुम्ही समजून घेतलं ब झालं प्रेस द लॉर्ड हालेलुया पुढचं वचन व्हेरी इंपॉर्टेंट वसिया मग येशू पुन्हा आपल्या अंतरी कडत असता हां कबरेकडे आला कबरेकडे आला ती तर गुहा होती ती गुहा होती आणि तिच्या तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती ओके okay? येशूने म्हटले तुम्ही ही धोंड काढा आता येशू कुठे आला कबरेकडे आणि येशू काय म्हणतो आता धोंड काढा ना आता अजून ऐका पुढचं वचन ऐका आता अजून बा त्या मेलेल्याची बहीण मार्था त्याला म्हणाली हां हे प्रभू आता त्याला घाण येत असेल कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत कस वाटतंय ऐकून काही वाटत नाही वाईट वाटत किती लोकांना वाईट वाटत yes. okay. किती लोकांना आवडत नाही असं बोललेलं ओके okay. किती लोकांना काहीच वाटत नाही गॉड परत एकदा एक ते ह्या बाजूने उभा ते ह्या बाजूने अगर बीच आहे किती लोकांना मारता काय का पहिलं मार्थीचे शब्द आहे का मग मी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज वासूया म्हटले तुम्ही ही धोंड काढा आता त्या कबरीवरती धोंड होती यशवला धोंड काढा त्या मेलेल्याची बहीण मारता त्याला म्हणाली हे भाऊ आता त्याला घाण येत असेल आता त्याला घाण येत असेल कोण म्हणती बहीण मार्था आता सगळं ऐकून आले मी पुनरुत्थान जीवन आहे मी तुझ्या भावाला उठवल सगळं ऐकून आली परत काय म्हणते आता येत असेल त्याला पुढचं वचन कारण त्याला मरून दिवस झाले आहे चार दिवस झाले तिला आ त्याला मरून चार दिवस झाले त्याला वास येत असेल किती लोकांना हे शब्द ऐकून थोडा त्रास होतो विश्वासाबद्दल किती लोकांना हे शब्द आवडत नाही प्लीज कृपा कोण आपल्या हात वर करून दाखवा की तुम्ही विश्वास की लोकांना काहीच वाटत नाही प्रेस गॉड ही चर्च चांगलं चर्च आहे <laughs> आता येशू चमत्काराच्या ठिकाणी आलाय आता लाजर बाहेर येणार आहे तरी देखील अविश्वास मेला नाही तिथं जिवंतच येतो yes. येशूला किती लोकांचा सामना करू पर्यंत त्या कबरेपाशी यावं लागलं yes. सेम याला म्हणतात विश्वासाची चांगली लढाई लढ लड़। आणि येशू तीच लढत होता साधारण yes, I mean. तीच लढत होता तुमच्या जीवनात असं होईल होईल पण तो, तो शेवटपर्यंत तुझा विश्वास जिवंत पाहिजे घाबरू नको कार्ड आणि बायबल सांगू ती घाण येत असेल तो वरून चार दिवस झाला ना येशू अजून एक शब्द बोलला बघा येशू तिच्या बोलण्याकडे काय बोलला उत्तर दिला ऐका येशूने तिला म्हटले येशूने तिला म्हटले जर तू विश्वास धरशील जर तू विश्वास धरशील हा तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नाही काय हा मला वाटतं येशू जरा मिक्सर लाऊड मध्ये जेबीएल तू जर विश्वास धरती तर तू देवाच गौरव असेल म्हणजे शैतानाची इच्छा होती कबरेपर्यंत येशू ख्रिस्ताला अविश्वास दाखवायचा पण येशू ख्रिस्त देखील हरला नाही म्हटला मी कबरेच्या बाहेर लाजला येऊपर्यंत पर्यंत विश्वासाच शब्द बोलणार धन्य yes. ते लोक जे असं बोलतात वचन खूप महत्वाचं आहे यावरून त्यांनी धोंड काढली नंतर कशी तरी धोंड काढली काढली पुढचं वचन तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला वर करून म्हणाला हे बाबा हा तू माझे ऐकले म्हणून का हे खूप शब्द महत्वाचे बाबा तू माझे ऐकले ना प्रार्थना आहे का हे बाप्पा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो म्हणून मी तुझे उपकार मानतो बाप्पा ऐकलंय अजून लाजर बाहेर आला पण विश्वासाची प्रार्थना पहिलीच धन्यवाद देते या समेंट कारण विश्वास सुरुवातीपासून काय पाहतो शेवट दाखवतो शेवट पाहतो की लाजर उठलेला आहे ना पुढचं वचन काय आता प्रार्थना ऐका आणि तू नेहमी माझे ऐकतोस हे मला तर ठाऊक आहे हा का हे तुम्हाला काय विश्वासाचे शब्द आहेत बघा हे बापा तू माझी प्रार्थना नेहमी ऐकतो हे मला आजपासून तुम्ही असं बोललं पाहिजे तुमची प्रार्थना चालू व्हायच्या अगोदर म्हणायचं थँक्यू लॉर्ड तू माझी प्रार्थना नेहमी ऐकतो म्हणून मी तुझे आभार मानतो मी माझ्या प्रार्थनेत असं बोलतो येशू लाजर यायच्या अगोदर काय म्हणतो तू माझी प्रार्थना स्वर्गीय बाप्पा नेहमी ऐकतो म्हणून तुझे आभार मानतो काय स्वर्गाला आनंद झाला असेल बघा काय विश्वास आहे बघा याच्यामध्ये खूप मोठा संदेश आहे कळतं मी काय सांगतो म्हणा येशू म्हणाला येशू म्हणाला हे बाप्पा बाप्पा तू माझी प्रार्थना तू माझी प्रार्थना नेहमी ऐकतो नेहमी ऐकतो मी तुझे आभार मानतो yes. मना, मी, मी, मी तुझे आभार मानतो अशी प्रार्थना देवाला पाहिजे अशी प्रार्थना देवाला पाहिजे थँक्यू फादर तू माझी प्रार्थना पण आज नाही दिसत उद्या तर दिसणार दिसणार मी शेवटी पाहिलं लाजर आलेला आहे पुढचं वचन परंतु जो समुदाय सभोवती उभा आहे ओके त्याच्याकरिता मी हे, okay. हे बोललो यासाठी की तूच मला पाठवले असा आहे असा त्यांनी विश्वास धरावा पुढचं वचन आणि असे बोलल्यावर हा त्याने मोठ्याने हाक मारली मोठ्याने हाक मारली पुढचं वचन बाहेर ये लाजरा बाहेर ये झोपलाय त्याला आवाज मारतो येशो आणि बायबल सांगत लाजराला जोरात आवाज मारली बाहेर ये विश्वास शांत नाही बसत विश्वास मोठ्याने बोलतो yes. विश्वास मोठ्याने बोलतो मोठ्याने बोलतो म्हणा विश्वास मोठ्याने बोलतो विश्वास मोठ्याने बोलतो पण मेलेला विश्वास पण मेलेला विश्वास मारता सारखा बोलतो सारखा बोलतो घाण येत असेल घाण येत असेल चार दिवस झाले चार दिवस झाले पुनरुत्थानात उठल पुनरुत्थानात उठल तू कुठं होता तू कुठं होता कौशीर लावला उशीर लावला पण विश्वास म्हणतो पण विश्वास म्हणतो लाजरा लाजरा बाहेर बाहेर नापुर चौचन मग जो मेला होता तो बाहेर आला मग तो मेला होता तो बाहेर आला व्हॉट अ ग्रेट थिंग आपले हात प्रभूला म्हणा धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू तो विश्वासाचा मान करणारा देव आहे विश्वासाचा मान करणारा माझा विश्वास मरणार नाही प्रभू माझा विश्वास मरणार नाही प्रभू माझा विश्वास सुरुवातीपासून शेवट पाहतोय माझा विश्वास सुरुवातीपासून शेवट पाहतो नापुड चौचन त्याचे पाय वाहत प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते आणि त्याचे तोंड रुमालाने बेस्टिलेले होते एक मिनिट थांबा त्याचे पाय पाय वाहात व हात प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते हा पुढचं आणि त्याचे तोंड हा लाजराला बाहेर काढलं म्हणून देवाला धन्यवाद yes. नाही तर तो जर प्रेतवस्त्र नसते आले आणि तोंड बांधलेला नसता आला तर काही ठोमा आणि काही हे लोक जे इथं बसलेले आहेत ते म्हटले असतील लाजर मिळल नव्हता त्याला ठेवलं होत आणि पास्टर सुनील तुम्ही माझ्याशीच बोलताय वाटत रा <laughs> तुम्ही हसला म्हणजे बरोबर तुम्ही बरोबर आहे बरं झालं त्याचे पेत वस्त्र त्याच्या बरोबर आले बरं झालं त्याचं तोंड गुंडाळलेलं तसाच लाजर आला बरे झाले त्याचे पाय बांधलेले तसाच आला नाही तर थोमा म्हटला असता काहीतरी गडबड आहे आत जाऊन बघू दे मला खरोखर बेला होता का येशूने असंच लपवला होता असे थोमा बी भेटतील यांच्या नादीला लागू नका तुमच्या शेजाऱ्याला सांगा थोमाच्या नादीला लागू नको तो तुला कबरेतच ठेवल तो बाहेर येऊ देणारच नाही म्हणा येशू बरोबर चाल तुला लाजर पुन्हा मिळेल यस अमेन किलो हा संदेश करतोय यस yes. कसा आला येशू येशू ने लाजराला कसं बाहेर आणलं प्रेत वस्त्रात गुंडाळलेला प्रेत वस्त्रात गुंडाळलेला जेकून सगळ्यांना कळावं चार दिवसापूर्वी तुम्हीच मैत्री मैत्रीला आणले होता आला होता आणि तुम्हीच हे कपडे घातले होते आणि तुम्हीच फुलं का टाकून तिसऱ्या दिवशी गेले होते म्हणून मी चौथ्या दिवशी आलो नाही तर फुलाच्या दिवशी जर आलं असतं तर वेगळं झालं असतं बरोबर मी चौथ्या दिवशी आलो जिथून तुमची सर्व संपलं होतं आणि आता माझं काम चालू झालं yes, आणि बायबल पुढे सांगतो व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचं आणि येशुने त्यांना म्हटले आणि येशून त्यांना त्याला मोकळे करा त्याला आता मोकळे करा आणि मला असं वाटतं पहिलं थोमाला पाठवलं थो असेल हो आणि मग मार्थ आली असेल आणि मग मर्याला असेल आणि मग त्यांनी रुमाल काढला आणि आपले हात करून म्हटले असेल येशू तू महान है ए आईसे टाली बजा रे जैसा थोडा प्रभु के लिए जोर से टाली बजा थोड़ा जोरसे बजा कि लोक आजपासून थोमाच ऐकतील नाही जर फक्त येशूने थोमाचं ऐकलं असत तर मरि मारथेच नाही तुमच्या शेजारी थोमा बसलेला आहे का मी तपासायला नाही लावलं फक्त बोलायला लावलं बसलाय का नाही नाही मी सिरियस आहे तुम्ही हसताय थोमा बसलाय का घरी बाहेर कामावर त्याच्या आधी लागू नका प्रश्न आहे ना, ना शेवटचं इथं क्लायमॅक्स आहे इथं क्लायमॅक्स आहे ना लाजर बाहेर आला लाजर येशूने ये जीवन केलं माझा प्रश्न हाय येशूने नक्की वळून थोमाकडे पाहिलं असेल आणि थोमाकडे बघितल्यावर थोमाचं तोंड कसं दिसलं असेल तुम्ही सांगा कांतो काय म्हणला चला आपण बी मारायला जाऊ आता येशूने त्याच्या समोर लाजराला उठवलं <coughs> आता थोमाकडे बघायला खूप आवडेल मला म्हणा असेच थोमा मी देखील बघणार आहे असेच थोमा मी देखील कारण माझा लाजर जिवंत होणार आहे कारण माझा लाजर जिवंत माझा विश्वास जिवंत होणार आहे माझा विश्वास जिवंत होणार माझ्या गोष्टी मला मिळणार आहे माझ्या गोष्टी मला मिळणार आहे थोमाला कळेल थोमाला कळेल पुनरुत्थान पुनरुत्थान आणि जीवन आणि जीवन माझा येशू माझा येशू आहे या ये सम्या काय तोंड झालं असेल थोमास मला नाही वाटत थोमात तिथं आणि <laughs> मर्या मारताच तोंड बी काय झालं असेल पण प्रेस गॉड येशू दयाळू आहे या सम्यात थोमाला पकडलं असत आणि म्हंटल असत बाजार मरायला चालला म्हटला सिस्टर ब्रदर हे जग आहे म्हणा जग आहे हे जग आहे हे जगाबरोबर चालू नका या जगाबरोबर चालू नका येशू ख्रिस्ता बरोबर चाला येशु खूप सुखी राहता तुम्ही खूप सुखी राहता आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी पहा विश्वासाच्या डोळ्यांनी पहा आपल्या आपल्या पायावर ते उभे राहूया आणि आपले डोळे बंद करूया आणि जर आतापर्यंत जर अविश्वास असेल तर काढून टाका आपले पवित्र हात वर करा आताची वेळ आहे तो देव तुमच्यासाठी लाजराला मोठ्या प्रमाणात विजय देईल उठवेल तुमचा लाजर कोणी असो आजार असेल त्रास असेल संकट असेल दरिद्री असेल या निकामी असेल किंवा वान्सपणा असेल आज त्याला बाहेर आलं पाहिजे आज तुम्ही फलद्रूप झालं पाहिजे आपले डोळे बंद करा कोणाकडे बघू नका सगळीकडे थोमा दिसतील प्रभू येशूकडे बघा आणि म्हणा थँक यू तू माझ्या प्रार्थना नेहमी ऐकतो धन्यवाद प्रभू तू माझ्यावर एवढं प्रेम करतो की तुम्हाला जिवंत ठेवलंय आणि तू माझ्या प्रार्थना नेहमी ऐकतो बोला देवाशी बोला आपलं मुख प्रभूला सांगा लाबा बा केला मान दे बे लो होत न हाली मो शेके देबे धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू बोला प्रभूशी बोला जे बोलतील त्यांना हा संदेश कळालेला आहे सांगा माझा विश्वास मरू नाही देणार प्रभू माझी प्रार्थना कमीने होणार न मी विश्वासामध्ये बळकट बनेल मी विश्वासाची चांगली लढाई लढेल येशूने जसा लढला तसा मी लढेल कारण जसा तो स्वर्गात आहे तसे मी पृथ्वीवरती आहे